गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा लवारी गावादरम्यान करण्यात आलेल्या भुसुरुंग स्फोटात एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे कैलास रामचंदानी असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे तीस एप्रिलच्या रात्री नक्षलींनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील रस्त्याच्या कामावरील सत्तावीस वाहनं आणि यंत्रसामग्री जाळली होती त्यानंतर एक मे रोजी जांभूळखेडा लवारी गावादरम्यान भुसुरुंग स्फोट घडून आणला यात पंधरा पोलीस आणि एक खासगी वाहन चालक शहीद झाले होते या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना मोठं यश भुसुरुंग स्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख आणि तिचा पती यांना अटक करण्यात आली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांवरून पोलिसांनी वेगवेगळ्या दिवशी दिलीप हिडामी परसराम तुलावी सोमनाथ भडावी किसन हिडामी आणि सुक्रू गोटा या पाच जणांना अटक केली होती आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी कैलास रामचंदानीला भुसुरुंग स्फोटासंदर्भात अटक करण्यात आलीये